नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलचे नाव आहे राम गोरदंडोळे। जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, यावर तुम्हाला शिष्यवृत्तीचे नवीन नवीन व्हिडिओ येतील। पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विषय मराठी, उपघटक आहे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ, सादरकर्ते आहेत श्री राम गोरदंडोळे। यश, मुलाचे नाव यशस्वी, काम होणे। हार, पराभव, फुलांचा हार। पात्र, नदीचे पात्र, योग्य, भांडे, नाटकातील पात्र। ध्यान, समाधी, चिंतन, भोसट व्यक्ती। काळ, मृत्यू, वेळ, यम। नाव, कशाचे नाव, होडी। सुमन, फूल, पवित्र मन। कर, हात, किरण, सरकारी सारा। सूत, धागा, सारथी। पर, पीस, परका। चिरंजीव, मुलगा, दीर्घायुषी। कळस, शिखर, कमाल। वारी, पाणी, नियमित फेरी, यात्रा। वल्ली, वेल, स्वच्छंद माणूस। अंबर, वस्त्र, आकाश। जीवन, पाणी, आयुष्य। माया, धन, ममता। जलद, लवकर, ढग। भेट, नजराना भेटणे। अंग, बाजू, भाग, शरीर। नग, पर्वत, वस्तू। नाद, छंद, आवाज। वर, नवरदेव, आशीर्वाद, वरची दिशा। तळी, तलाव, तळाला, तामन। कळ, भांडणाचे कारण, वेदना, गुप्त किल्ली। बाली, पुराण कथातील एका राक्षसाचे नाव किंवा रक्षण करता। धड, अखंड, स्पष्टपणे, माने खालचा शरीराचा भाग। तीर, बाण, काठ। पै, दूध, पाणी। माळ, फुलाची माळ, ओसाड जागा। अंतर, मन, भेद, लांबी। तट, किनारा, कडा, किल्ल्याची भिंत। भाव, किंमत, भक्ती, दर, भावना। दंड, शिक्षा, बाहू, काठी। डाव, कारस्थान, खिळी, कपट। अनंत, परमेश्वर, अमर्याद। विभूती, अंगारा, रक्षा, भस्म, पुण्यपुरुष। मान, शरीराचा एक भाग, मोठेपणा। ऋण, वजाबाकी चिन्ह, कर्ज, उपकार। वात, वारा, दिव्याची वात, विकार। पूर, पाण्याचा पूर, नगर। कर्ण, कान, महाभारतातील योद्धा। द्विज, पक्षी, ब्राह्मण। लागण, लागवड, संसर्ग। पाव, प्रसन्न होणे, खायचा पाव, एक चतुर्थांश भाग। अंक, आकडा, मांडी। ओढा, पाण्याचा लहान ओग, मनाचा कल। अभंग, काव्यरचनेचा एक प्रकार, न भंगलेला। चपला, पायातील वाहन किंवा वीज, विद्युत। पार, पलीकडे, वडाच्या भोवतालचा पार। घाट, नदीच्या पायऱ्या, डोंगरातील रस्ता। वाणी, एक सरपटणारा किडा, उद्गार, व्यापारी। आस, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा, इच्छा। पक्ष, राजकीय संघटना, पंधरवडा, वादातील बाजू, पंख। झाड, वृक्ष, झाडून घेण्याची क्रिया। आनंद, सुखाची कल्पना, मुलाचे नाव। सर, शिक्षक, फटाक्यांचा सर, बाजू सारणे। सात, रोगाची साथ, सोबत। लता, वेल, मुलीचे नाव। पान, विड्याचे पान, जेवणाचे पान, झाडाचे पान, वही पुस्तकाचे पान। पाटी, लिहिण्याची, भाजी ठेवण्याची।